नमस्कार मी आकाश जाधव हो। स्टाफ सिलेक्शन कमिशनची सी जी एलची ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर आता सी एच एस एलची पण ॲड आलेली आहे बेसिकली दोन हजार एकवीसचं जे कॅलेंडर आहे ते दोन हजार बावीसमध्ये एक्झाम होत आहेत आणि टप्प्याटप्प्याने एकानंतर एक, एक परीक्षा येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी जी एलने कॅलेंडर हे वेळेत घोषित केल्याच्यानंतर सगळ्या परीक्षा त्यांच्या त्यांच्या वेळेच्या हिशोबाने येतात पहिल्यांदा सी जी एल आलं आता सी एच एस आलं आणि यावर्षी सबसिक्वेंटली एम टी एसची ॲडव्हर्टिजमेंट आय एम डीची ॲडव्हर्टिजमेंट त्यानंतर कॉन्स्टेबलची ॲडव्हर्टिजमेंट एस आयची ॲडवर्टिजमेंट स्टेनोची ॲड ह्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट ह्या वर्षामध्ये लाईनअप आहेत एस एस सी सी जी एलच्या ॲडवर्टिजमेंटपासून चालू केल्यामुळं जे विद्यार्थी त्या परीक्षेला लागलेले आहेत त्या सगळ्यांना ह्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या एक्झाम जसं की सध्या आलेली सी एच एस एल आणि पुढच्या सगळ्या एक्झामला त्याच्या अभ्यासाचा फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचा आपण आज जी सी एच एस एलची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे ज्यासाठी फक्त बारावी किंवा डिप्लोमा पास पाहिजे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पीड जर व्हिडिओची कमी वाटत असेल तर तुम्ही वन पॉईंट टू फाईव्ह किंवा वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडनं तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकतात पहिला प्रश्न होतो सर तुम्ही कोण तर माझं नाव हो, आकाश जाधव एस एस सीच्या बाबतीत बोलायला झालं तर माझं एस एस सीची सी जी एलची परीक्षा मी दिलेली आहे आणि त्यामध्ये माझा ऑल इंडिया रॅक्स जो आहे तो पन्नास होता त्यातून माझं असिस्टंट डेस्क ऑफिसर ह्या पोस्टसाठी सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झालं होतं बाकी बँकिंग इन्शुरन्स आणि एमबीएंट्रीशी सुद्धा सिलेक्शन सोबत आहेत आता आपण आपला आजचा पार्ट व्हिडिओचा स्टार्ट करूयात व्हिडिओचा पहिल्या पार्टमध्ये आपला झाला की नंतर तुमचे कॉमन डाउट्स आणि इफेक्टिव्ह जे आहेत ते आपण त्यानंतर बघूयात हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबत ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल त्यातले महत्त्वाचे पॉईंट मी इथे हायलाईट केलेले आहेत हायलायटेड पॉईंट्सवर आणि सोबत तुम्हाला काय काय सूचना द्यायच्या आहेत त्याच्यावर पहिल्यांदा बोलतो स्टार्ट करताना बघा हा सी एच एस एलची आलेली ॲडवर्टिजमेंट एक फेब त्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी ती सात मार्च आहे एस एस सी स्वतःहून सांगते की ॲप्लिकेशन शेवटी शेवटी जे ते करू नका कारण की शेवटी शेवटी एकदम अचानक वेबसाईटवरचा ट्रॅफिक वाढल्यामुळं प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत म्हणजे दोन तीन तारखेपर्यंत तुम्हाला आपला फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ सर बनवतील तो झाला की इमिजिएट लगेचच्या लगेच तुम्हाला फॉर्म फिलिंगला लागायचा आहे शेवटच्या आठ दहा दिवसामध्ये नेटवर हेवी ट्रॅफिकमुळं जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर पुढच्या दोन तीन चार दिवसामध्ये लगेचच्या लगेच अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन झालं ॲप्लिकेशनची पद्धत तुम्हाला एक तर ऑनलाईन पेमेंट करता येते किंवा ऑफलाईन पण करता येते प्रयत्न करा की ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करता येईल ऑफलाईनमध्ये बँकेत जाऊन नंतर ती प्रोसेस किचकट करण्यापेक्षा तिथल्या तिथं ऑनलाईन पेमेंट जी की तुमच्या नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा वेगवेगळे यू पी आयचे ॲप जे आहेत ते त्यांनासुद्धा तुम्हाला करता येईल त्याच्यानंतर एक्झाम जी असेल पहिली ही मे दोन दोन हजार बावीसमध्ये सांगितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा तो सर तुम्ही एस एस सी एस एस सी म्हणतायत हे नेमकं एस एस सी काय आहे तर एस एस सी जी आहे ही एक आयोग जसं आपण स्टेट गव्हर्नमेंटचा एम पी एस सी आहे तसं सेंट्रल गव्हर्नमेंटचे से दोन आयोग आहेत एक आहे यू पी एस सी आणि दुसरा आहे एस एस सी यू पी एस सीमधून ग्रुप ए च्या पोस्टिंग होतात आणि ग्रुप बी सी एन ए डीसाठी एस एस सीमधून पोस्टिंग होतात सध्या आलेली जी एस एस सीची सी एच एस एलची ॲड आहेत यामध्ये बऱ्यापैकी ग्रुप सी पोस्टिंग ग्रुप सीवाल्या सगळ्या पोस्ट आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या काही पोस्ट म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी मिळून काही जागांसाठी एस एस सी सी काढते आणि ग्रुप सीच्या या जागांसाठी एस एस सीची सी एच एस एलची ॲड आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जितक्या काही मिनिस्ट्रीज आहेत ऑटॉनॉमस बॉडीज आहेत त्यानंतर स्टॅट्युटरी बॉडीज आहेत ट्रिब्युनल्स आहेत त्या सगळ्यांसाठी एकच परीक्षा एस एस सीच्या माध्यमातून जी आहेत ही ग्रुप सी लेवलच्या एक्झामसाठी ही सी एच एस एल होते त्यासाठी पे स्केल दिलेला आहे तर पे स्केल पाहण्यासाठी तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्क ह्या पोस्टसाठी किंवा ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट ह्या पोस्टला लेवल टू पोस्ट आहे ज्याचं बेसिक एकोणावीस नऊशे आहे सिटी टू सिटी डेफर करेल पण हे मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा देशाच्या किंवा राज्यांच्या कॅपिटलमध्येच यांचे बऱ्यापैकी ऑफिसेस असतात त्यामुळे असं पकडून चला की, की पस्तीस ते चाळीस हजार ह्यांची एंट्री लेवलचा पगार असेल बाकी पोस्टर असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटचा पगार त्यापेक्षा जास्त असेल कारण की तो लेवल फोरमध्ये येतो तुम्हाला ह्या पगार त्यानंतर डी ए किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त सेव्हन सी पी सी सेवन्थ सेंट्रल पे कमिशन जे आहेत त्यांचा लेव्हल टू लेवल थ्री लेव्हल फोर गुगल केलं तर वेगवेगळा तुम्हाला एकूण पगार किती पडतो ते तुम्हाला दिसून येईल पण अंदाजे यातले कमीत कमी जो पगार आहे तो पस्तीस हो ते चाळीसपासून पुढे चालू होतो त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पोस्टर असिस्टंट किंवा साऊर्टिंग असिस्टंटची आहे डेटा एंट्री ऑपरेटरच्या पण पोस्ट आहेत त्याच्यामध्ये लेव्हल फायपर्यंत बघा लेवल टूपासून ते लेव्हल फायपर्यंतच्या पोस्ट जे आहेत त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर आहे बघा वेकन्सीज किती असतील तर वेकन्सीज एस एस सीच्या केसमध्ये ह्या आधी समजत नसतात पण दरवर्षीचं एक ॲव्हरेज काढलं तर पाच सहा हजारच्या आसपास जे आहेत ते वेकन्सीज ह्या दरवर्षी ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लागत असतात रिझर्वेशन पॉलिसी जशी सेंट्रल गव्हर्मेंटची बिलकुल त्याच पद्धती आहे त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणती पोस्ट सुटेबल आहे त्याच्याबद्दलचा डेटा दिलेला आहे त्यांनी त्यांचा तेवढा डेटा जो आहे तो वाचून घ्यायचा आहे नॅशनलिटी इंडिया नेपाळ भूतान किंवा तिबे तिबेटी रेफ्युजी कोणताही चालेल एज लिमिट जी आहे ती चेक करायची आहे ॲज ऑन एक जानेवारी दोन हजार बावीस एज लिमिट चेक करायची आहे या डेटला त्याच्यामध्ये तुमचं वय अठरा ते सत्तावीसमध्ये पाहिजे त्यांनी लिमिटच देऊन टाकली की तुमचा जन्म हा दोन जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते एक जानेवारी दोन हजार चारच्यामध्ये झालेला पाहिजे जर ओबीसी कॅन्डिडेट असेल तर हे ब्याण्णव होऊन जाईल आणि एस सी एस टी असेल तर तो नव्वद होऊन जाईल या पद्धतीने एज लिमिट दिलेली आहे तसं बेसिकली एज लिमिट अठरा ते सत्तावीस ही जनरल आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी असणार आहे एस सी एस टी पाच वर्षाची लिमिट एक्स्ट्रा आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची लिमिट त्यासाठी एक्स्ट्रा दिलेली आहे शक्यतो माहिती एकदम डिटेलमध्ये दिलेली असते आता हे नोटिफिकेशन तसं बघायला गेलं तर पासष्ट पानांचं आहे त्यातलं जो जो महत्त्वाचा सार आहे तो तुमच्यापर्यंत आणतो आहे मी त्यानंतर जे असे काही फिजिकली चॅलेंज विद्यार्थी ज्यांना स्क्राईब अर्थात रायटरची गरज पडते त्यांच्यासाठी याच्यामध्ये एक छोटासा चेंज आहे की त्यांनी जो स्क्राईब त्यांना न्यायचा आहे तो वन स्टेप बिलो लागतो म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो बारावीचा किंवा ही बारावी लेवलची पोस्ट आहे तर दहावीचा या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शिक्षणापेक्षा वन स्टेप बिलो तुमचं पी जी झालं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट बारावी किंवा दहावी झालेला कोणताही स्क्राईब चालतो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्हाला बारावी किंवा दहावी चालतो किंवा तुमचं बारावी झालेलं आहे तर दहावी किंवा खालचा चालेल या पद्धतीनं वन स्टेप बिलोचा जो आहे तो क्रायटर आहे तर हे क्वालिफिकेशन आहे त्या पद्धतीनं आता पुढे त्यांना एका तासामागे वीस मिनिट एक्स्ट्रा वेळ मिळतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला ॲज ऑन सात मार्च पाहिजे म्हणजे जे काही तुमचं बारावी किंवा डिप्लोमा असणार आहे ते सात मार्चपर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे त्यासाठी एल डी सी जे एस ए किंवा आता यांचे फक्त शॉर्ट फॉर्म यूज केले त्यामध्ये पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट लोअर डिव्हिजन कर किंवा एंट्री ऑपरेटर ह्या सगळ्यांसाठी बारावी पास पाहिजे आणि बारावी पास नसेल तर तुम्हाला डिप्लोमा असेल तरीसुद्धा चालून जाईल त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर जे आहेत त्या स्पेसिफिकली कॅगमध्ये आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए हे कॅगच्या ऑफिसमध्ये जे आहेत त्यांचं बारावी सायन्समधून झालेलं पाहिजे ट्वेल्थ पास इन सायन्स विथ मॅथमॅटिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट हे फक्त कोणासाठी कॅगच्या डिपार्टमेंटसाठी जे आहेत तर त्यासाठी लागू आहे इतर बाकी सगळ्यांसाठी बारावी पास आर्ट्स सायन्स कॉमर्स तुमचं कोणतंही चालून जाईल फक्त जे डेटा एंट्री ऑपरेटर कॅकच्या ऑफिसमध्ये जातील त्यांचं सायन्स आणि मॅथमॅटिक्स झालेलं पाहिजे कारण की जास्त करून त्यांना तशा डेटांसोबत खेळायचं असतं त्यामुळं त्यानंतर सात मार्चपर्यंत तुमचं बारावी किंवा डिप्लोमा जो तो झालेला पाहिजे इथून पुढे जर तुम्ही बघितलं फोटोग्राफ जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटोग्राफ आणि सिग्नेचर यावर थोडंसं लक्ष द्या कारण की ज्यातून खूप जास्त फॉर्म रिजेक्ट होतात त्यामुळं फोटो त्यांनी ज्या डायमेन्शनमध्ये सांगितलेला आहे सिग्नेचर ज्या डायमेन्शनमध्ये सांगितलेलं आहे बिलकुल त्याच डायमेन्शनमध्ये तुम्हाला ती लागेल ॲप्लिकेशनची फीस खूप कमी असते जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस मेलसाठी फीस ही शंभर असते सगळ्या महिलांना मुलींना हा फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीमधल्या मुलांना हा फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळं मला असं वाटतं की अशा ॲडव्हर्टिजमेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत एस एस सी सी जी एलबद्दल किंवा आजच नाही जेव्हापासून आपलं चॅनल स्टार्ट झालं तेव्हापासून आपण या एक्झामबद्दल विद्यार्थ्यांना सांगतो पण कुठेतरी विद्यार्थी अप्लाय करत असताना त्यांचा असं दिसतं की कमी ॲप्लिकेशन्स हे आपल्या महाराष्ट्रातून ह्या परीक्षेसाठी होतात त्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशनची जी विंडो आहे जर तुम्हाला आता याच्यामध्ये एक नवीन पार्ट ॲड झालेला आहे शक्यतो एखादी बँक किंवा इन्शुरन्सची एक्झाम देत असताना जर तुमच्याकडून फॉर्ममध्ये चुकी झाली आणि तुम्ही पुढचा अजून एक फॉर्म भरला तर जो शेवटचा फॉर्म भरलेला आहे तो ॲक्सेप्ट होतो पण एस एस सीच्या केसमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म एकदाच भरावा लागतो फॉर्म भरून झाल्याच्यानंतर फॉर्मच्या ॲप्लिकेशनची समजा लास्ट डेट सात मार्च आहे तर त्यानंतर पुढे तीन चार दिवस जर तो फॉर्म पुन्हा ओपन केला जातो जर तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचे असतील तर तर अकरा मार्च ते पंधरा मार्चमध्ये फॉर्ममध्ये करेक्शन करता येतील तर आता सध्याला फॉर्म भरताना समजा तुमच्याकडून काही चूक झाली तुम्ही फॉर्मची प्रिंट काढली आणि तुम्हाला काही चूक दिसली जर तुम्हाला ती सुधारायची असेल तर तुम्हाला ते अकरा ते पंधरा मार्चमध्ये सुधारता येईल अचानक पॅनिक होऊन लगेचच्या लगेच दुसरा फॉर्म भरू नका त्याच्यामुळं फॉर्म रिजेक्ट होतो एस एस सीच्या एक्झामला फॉर्म एकदाच भरायचा आहे जर चूक झाली तर फॉर्मची डेट संपल्यानंतर ते करेक्शनसाठी ओपन करतात फॉर्म मॉडिफिकेशनसाठी ओपन करतात त्यामध्ये बघा पुढे त्याच्यामध्ये त्याबद्दलच दिलेलं आहे एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये आहेत ते भरपूर आहेत त्यामध्ये अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहेत विद्यार्थ्यांनी तीन ऑप्शन द्यायचे आहेत पण शक्यतो तुम्हाला एक्झामसाठी पहिलं ऑप्शन मिळून जातं एक्झाम जी ती तीन टप्प्यामध्ये आहे टीयर वन टीयर टू आणि टीयर थ्री अशा तीन टप्प्यामध्ये तुमची जी परीक्षा आहे ती होणार आहे एक्झाममध्ये बघा फायनल सिलेक्शन तुमचे जे आहेत ते फक्त टीयर थ्रीचे जे मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग असतील पण फायनल सिलेक्शन टीयर वन आणि टीयर टू यावर होणार आहे पहिल्यांदाही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम सोबत एक डिस्क्रिप्टिव्ह होईल त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा टी एर वनची परीक्षा झाली मी प्रत्येकाचा सिलेबस पण सांगतो काय आहे टीयर वनची परीक्षा झाली ती क्वालिफाय झालं की डिस्क्रिप्टिव्ह पेपर होतो आणि त्याच्यानंतर एक क्वालिफाईंग लेवलची स्किल टेस्ट ही होत असते आता एक्झॅक्ट ह्या टीयर वनचा सिलेबस काय आहे बघा तर एकदम बेसिक लेवलचा इंग्लिश जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस अशा पद्धतीनं पंचवीस पंचवीस मार्काचे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क एका प्रश्नाला दोन मार्क अशा पद्धतीनं शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क आहेत या परीक्षेसाठी कसलाही सेक्शनल टाईम लिमिट दिलेला नसतो सेक्शनल कट ऑफ पण नसतो ओवरऑल एका तासाचा पेपर असतो त्याच्यानंतर एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या क्वेश्चनचा असतो प्रत्येक प्रश्न इंग्लिश आणि हिंदी अशा दोन भाषेमध्ये तुम्हाला दिसत असतो पहिली परीक्षा पास झाली की दुसरी डिस्क्रिप्टिव्हची शंभर मार्काचा पेपर होतो हे दोनशे मार्क आणि ते शंभर मार्क ह्या तीनशे मार्कांवर तुमचं फायनल रेट ठरतं त्याच्यामध्ये जी स्किल टेस्ट आहे ती फक्त क्वालिफाईंग लेवलची असते जी तुम्हाला त्यातले मिनिमम पर्सेंटेज घ्यायचे असतात त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग इथं तुम्हाला अर्धा मार्क दिसेल काही लोकांना वाटतं पन्नास टक्के निगेटिव्ह आहे का तर नाही निगेटिव्ह पंचवीस टक्केच आहे एका प्रश्नाला दोन मार्क असल्यामुळं त्या दोन मार्काच्या पंचवीस टक्के होतात पॉईंट फाईव्ह तर ते तसं आहे तर निगेटिव्ह मार्किंग ही पंचवीस टक्केच आहे एका मार्काच्या पाठीमागे पॉईंट टू फाईव्ह दोन मार्काच्या पाठीमागे पॉईंट फाईव्ह एवढे मार्क जिथे कमी होतात तर निगेटिव्ह मार्किंग पंचवीस टक्केच आहेत एका प्रश्नाला दोन मार्क असल्यामुळे तसं तिथे दिलेलं आहे त्यानंतर बघा एक्झामचा सिलेबस दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्वांट आणि सोबतसोबत त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मेन्सुरेशनचा पार्ट जॉमेट्री अल्जिब्राचा पार्ट असतो पण तो एकदम बेसिक लेवलचा असतो एकदम बेसिक लेव्हलचा असतो बारावी दिलेलं आहे एक्झामचे जे तीन लेवल आहेत सी जी एल सी एच एस एल आणि एम टी एस तर हा बारावी लेवलचा हा सिलेबस जो आहे तो असणार आहे जनरल अवर्न्सचा पार्ट आहे सोबत डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे तो डिस्क्रिप्टिव्ह शंभर मार्काचा पार्ट आहे तो पेन पेपर मोडमध्ये होईल त्याच्यामध्ये टायपिंग असणार नाही पेन पेपर मोडमध्ये तुम्हाला दुसरा पेपर जो तो द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क हे वन थर्ड तेत्तीस टक्के आहेत म्हणजे शंभरपैकी तुम्हाला तेत्तीस मार्केट त्यामध्ये पडले पाहिजेत डिस्क्रिप्टिव्ह जे तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं आहे आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी याही वर्षी मागच्याही वर्षी आपण विद्यार्थ्यांना गाईड केलेलं आहे जे मुलं पहिला पार्ट पास झाले होते त्यांच्यासाठी आणि यावर्षीसुद्धा ती आपली प्रोसेस जी ती निरंतर चालू असणार आहे त्यानंतर पुढे स्किल टेस्टवाला पार्ट आहे तो खूप पुढचा आहे मला असं म्हणणं आहे की सध्या तुमचं मेन टार्गेट टिअर वन आणि टीयर टू पाहिजे खूप सोपी होते कारण की एस एस सीची स्किल टेस्ट जी आहे ती सी जी एलची मी दिली होती मुंबईला जाऊन एक्झाम होती त्यावेळेला खूप साधं त्याच्यामध्ये कसलंही तुमचं टायपिंग वगैरे काहीही तुम्हाला लागत नाही बेसिक स्किल ज्या आहेत ज्या लागतात कम्प्युटरसाठी तेवढाच पार्ट एम एस सी आय टी जर असेल तर तुम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी त्यातला पार्ट माहिती असतो तिथून पुढे आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये सोबत नेताना त्यांचं असं म्हणणं होतं की परीक्षेला नेताना इथं खूप मुलं मला असं वाटतं फसू शकतात परीक्षेला नेत असताना तुम्हाला ओरिजिनल आय डी प्रूफ न्यायचं आहे ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे तर त्यापैकी यापैकी कोणतंही एक चालेल काही विद्यार्थी असे असतात ज्यांच्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ नाही तर इयर ऑफ बर्थ जे आहे तेवढी मेन्शन असते तर त्यांचं म्हणणं आहे की जर तसं असेल तर सोबत अजून एखादं सपोर्टिंग डॉक्युमेंट ठेवा जसं की दहावीचं तुमचं सनद असते जेव्हा दिलेलं असतं आधार कार्ड प्लस सनद या हिशेबान ठेवा पण जर तुमच्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित मेन्शन आहे तर सोबत काही लागत नाही पॅन कार्डवर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित मेन्शन आहे तर काही लागत नाही या पद्धतीनं त्याच्यानंतर आपण पाहिलं की शक्यतो फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे व्यवस्थित ठेवा कारण की सध्याला एस एस सी असं जर तुमच्याकडं अशा पद्धतीचं फॉर्म आला तर ते रिजेक्टही करते त्यानंतर तुमच्या सिलेक्शन झाल्याच्यानंतर जा काय काय तुम्हाला न्यायचं आहे ते डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे ती सध्या आता आता तरी सध्याला तुम्हाला लागत नाही त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या जागा आहेत एल डी सीच्या जागा आहेत रोड इव्हन कर जे एस एच्या जागा आहेत पोस्टल असिस्टंटच्या जागा आहेत सॉटिक असिस्टंटच्या जागा आहेत एवढ्या आहेत पण नेमकं त्यातून मला कोणती पोस्ट मिळणार तर तुमची ही पूर्ण एक्झामची प्रोसेस टीयर वन टीयर टू टीयर थ्री झाल्याच्यानंतर तुमचं ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेला तुमच्याकडून तुमचा पसंतीक्रम लिहून घेण्यात येतो की जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही पहिल्यांदा काय ऑप्ट कराल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि जेवढे जास्त मार्क असतील तुम्हाला तेवढं तुम्हाला जवळ तो तेवढं तुम्हाला तुमचं आवडतं पसंतीक्रम जो आहे तो मिळून जातो त्यामुळं एका जणाला एकच जॉब आहे तर त्यामुळं मल्टिपल एकाच जणाला मल्टिपल जॉब त्यातून मिळत नाहीत तर त्यामुळं ती एक चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला त्याचं सध्या टेन्शन घ्यायचं नाही ज्या वेळेला तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला तुमची पसंतीक्रम टाकायचा आहे त्यावेळेला आपल्याला त्याबद्दल पाहता येईल सिलेक्शन जे ते त्यांनी दिलेलं आहे की पहिल्यांदा टीयर वन टीयर टू ह्या दोघांच्या मार्कांमध्ये होईल टीयर थ्री जी आहे जी स्किल टेस्ट आहे ती क्वालिफाईंग लेवलची आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पोस्टसाठी कट ऑफ वेगवेगळं असेल की डेटा एंट्री ऑपरेटरचा वेगळा असेल हे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेडचा वेगळा असेल सी जी एस एचा वेगळा असेल आणि पोस्टर आणि सॉर्टिंग असिस्टंटचा कट ऑफ जो तो प्रत्येकाचा पोस्टनुसार हा वेगळा वेगळा असू शकतो आणि असणारच ना पुढे बघा जर दोघांचे मार्क जर सेम असतील टी एर वन प्लस टी टूचे तर ज्याचे टी एर टूचे मार्क जास्त तो वाला पुढे त्याचा रँक पुढे अशा पद्धतीने होणार आहे पुढे आपण जर पाहिलं त्यानंतर हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं एस एस सी स्वतःहून सांगते की आमच्या वेबसाईटवर जास्त गर्दी आली की आम्हाला सहन होत नाही त्याच्यामुळे तुम्ही वेळेत फॉर्म भरा त्याच्यामुळं व्हिडिओ बघितला याच्यानंतर दत्ता सरांचा व्हिडिओ बघितला की त्याच्यानंतर इमिजिएट तुम्हाला फॉर्म फिलिंग जी ती चालू करायची आहे पुढे त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर दिलेल्या वेळेमध्ये करेक्शन करा म्हणून हाही मुद्दा जो आहे त्यामध्ये दिलेला आहे एकापेक्षा जास्त वेळ फॉर्म भरू नका जरी पोस्ट मल्टिपल असतील नंतर तुम्हाला क्रम तुमचा टाकायचा आहे परीक्षेला जाताना दोन पासपोर्ट साईज फोटो वन ओरिजिनल आय डी प्रूफ विथ त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन घेऊन जायचं आहे एक्झामला जाताना एक फोटो नेता दोन फोटो तुम्हाला न्यायचे आहेत त्याच्या त्याच्यानंतर ह्या सगळ्या पोस्ट ज्या त्या ऑल इंडिया लेवलला आहेत आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया पोस्टिंग असू शकते असं लिहितात पण दिल्लीच्या नंतर भरपूर सारे ऑफिसेस जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामुळं तुम्ही अशाच पोस्टवरती टाकायच्या की जिथे महाराष्ट्रामध्ये मा ऑफिसेस आहेत तसं टाकलं तर तुम्हाला जर इथली पोस्टिंग पाहिजे असेल ती तुम्हाला मिळेल जर तुम्हाला असं वाटतं तर दिल्लीची पोस्टिंग पाहिजे ती दिल्लीची पोस्टिंग घेतो आणि यू पी एस तयारी करतो तो सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला इथे वाटलं इथं किंवा बाहेर वाटलं बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या हिशेबाने जे ते पाहता येईल त्यानंतर वेगवेगळ्या सर्टिफिकेट त्याचे फॉर्मॅट दिले आहेत त्याच्यानंतर एस एस सी जितक्या डिटेलमध्ये ते ॲप्लिकेशन फिलिंग की तुम्हाला ॲप्लिकेशन फिलिंगसाठी काय काय पाहिजे पहिल्या पार्टमध्ये वन टाईम रजिस्ट्रेशन आहे हे वाचायचं आहे सगळ्यांनी फक्त व्हिडिओ बघून इकडं तिकडं कॉल करायचे नाही आहेत त्याच्यानंतर हा पार्ट वन नंतर त्यांनी स्क्रीनशॉट टाकले की तुम्हाला काय काय भरायचं आहे ते एकदा व्यवस्थित बघून घ्या ह्या पार्ट वनमध्ये तुम्हाला हे सगळं भरायचं आहे पार्ट वन झालं की लगेच तुमचा पुढे पार्ट टू येतो किंवा पेमेंटवाला पार्ट कसा आहे एकूण एक स्क्रीनशॉट टाकलेला आहे तो तुमचा फॉर्म भरण्याच्या आधी बघून घ्या पार्ट टूमध्ये काय काय आहे ते दिलेलं आहे पार्ट टू व्यवस्थित वाचून घेतला की त्याचेसुद्धा स्क्रीनशॉट दिले की तुम्हाला कसं कसं टाकायचं आहे तो एक पार्ट आहे पार्ट टू झाला की त्याच्यानंतर फ आ, फोटोग्राफ कसा ॲक्सेप्टेड आहे या पद्धतीनं आहे असा नको असा नको या पद्धतीनं नको तर फोटोग्राफचा सॅम्पलसुद्धा त्यांनी त्याबद्दल दिलेला आहेत याच्याशिवाय इतरही अॅनेक्शर्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या कॅटेगरी कॅटेगरीचे सर्टिफिकेट कसे कसे पाहिजे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटने शक्यतो सध्या या फायनान्शियल ह्याचं सर्टिफिकेट वेगळं आणि एप्रिलच्या नंतर पुढच्या फायनान्शियल इयरचं दोन्ही पण एकानंतर एक आता सध्याला या फायनान्शियल इयरचं आणि एप्रिलच्या नंतर पुढच्या फायनान्शियल इअरचं सर्टिफिकेट जे ते आहे ते काढून ठेवायचं आहे आपापली तयारी दरवर्षी ओबीसी आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक फायनान्शियल इयरचं आपापलं सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे हा एक महत्त्वाचा पार्ट होता बाकी जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये एका दुसऱ्या पोस्टला जर फिजिकली फिट पाहिजे असेल तर फिजिकल कसं कसं असावं त्याबद्दलसुद्धा त्या सांगितल्या तर सध्याला तुमचं जे महत्त्वाचं काम आहे ते परीक्षेवर फोकस करणं टीयर वनवर फोकस करणं आहे आपण थोडंसं पुढे येऊयात आता तुमचे महत्त्वाचे प्रश्न घेत महत्त्वाचे प्रश्न घेत असताना ज्या विद्यार्थ्यांना सध्याला एस एस सीच्या सी जी एल सी एच एस एल एम टी एसशी तयारी करायची त्यांच्यासाठी आपली बॅच जी आहे ती पुढच्या अजून काही मुद्दे मला सांगायचे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत थांबा बॅच आपली स्टार्ट झालेली आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी खाली जे टिकट लाईन आहे त्यामध्ये दिलेले दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे काही लेक्चर तुमचे झालेत ते सगळे नंतर रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळत आहेत तर त्याच्यामुळं आधीचे लेक्चर मिळतील जे बेसिकचे झाले आहेत पण ही जी सी जी एलची बॅच आहे ती तुम्हाला वर्षभर सी जी एल सी एच एस एल एम टी एस या पुढच्या सगळ्या एक्झामसाठी वापरता येतील आणि ज्यांना असं वाटतं की फक्त गणितामध्ये मला प्रॉब्लेम आहे त्यातल्या त्यात अरिथमॅटिकमध्ये तर अरिथमॅटिकचा जो पार्ट आहे तो आपला कम्प्लीट कॉन्ट बॅच जी ही वाली बॅच लाईव आहे आणि ही वाली बॅच रेकॉर्डेड तर यामध्ये अवेलेबल आहे त्याबद्दलची डिटेल्स मी खाली टिकट लाईनमध्ये दिलेले आहेत आपण पुढे येऊयात आता त्याच्यामध्ये सर डिप्लोमा किंवा फायनल इयर अपेअर असेल तर अप्लाय करता येईल काय कर डिप्लोमा असेल तर अप्लाय करता येईल पण फायनल इयर अपेअर अशाच लोकांना अप्लाय करता येईल ज्यांचं डिप्लोमा किंवा बारावी सात मार्च दोन हजार बावीस आधी यांचा निकाल लागलेला आहे परीक्षा ट्रान्सपरंट होईल का बिलकुल एस एस सीचा आता सगळ्या परीक्षा या फक्त आणि फक्त आयॉन डिजिटल झोन अर्थात टी सी एसकडे होतात आणि त्यांच्या सगळ्या एक्झाम टी सी एसकडे त्याच सेंटरवर होतात टी सी एसच्या असोसिएटेड दुसऱ्या सेंटर पण नाही तर त्यामुळं सध्या एक्झाम बिलकुल ट्रान्सपरंट पद्धतीने चालू आहेत वेळेत पूर्ण होईल का पुढे एन आर ए सी टीला असल्यामुळं सध्याला एस एस सीच्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या वेळेत पूर्ण होत आहेत आ, सर ह्याचा फायदा आम्हाला एन आर ए सी टीचा सी ई टीला होईल का बँक आणि इन्शुरन्स एक्झामपेक्षा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला एन आर ए सी टीला एस एस सीच्या सिलेबसचा होईल कारण की एस एस सीचा सिलेबस सगळ्यात जास्त अलाइंड आहे त्या गोष्टीला बँक एक्झामचा सिलेबसपेक्षा एस एस सीला हा जो आहे सीजीएसचा असेल किंवा सी एच एस एल असेल हा सिलेबस जास्त त्याला आलाइंड आहे त्यामुळं एन आर एस सी टीसाठी किंवा अपकमिंग जी काही पुढच्या वर्षी येणार आहे त्यासाठी त्याचा फायदा होईल प्रमोशनच्या संधी असतात का सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कम्पॅरेटिव्हली ह्या थोड्याशा स्लो असतात पण एक अंदाजे पकडून चला सात ते दहा वर्षाला एक प्रमोशन ह्या हिशेबन होतं पोस्टिंग कुठे मिळेल ते तुम्ही कोणतं पसंतीक्राम वरती टाकतायत त्याच्यावर डिपेंड आहे आणि पगार किती असेल तर मी सांगितलं बेसिक कमीत कमी चालू पस्तीस चाळीसपासून आहेत पण काही पोस्ट जे आहेत त्यातल्या चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत त्यांच्या पगारी आहेत एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करण्यासाठी एकच फॉर्म भरावा की मल्टिपल फॉर्म एकच भरायचा आहे त्याच्यानंतर टीयर वन झालं टीयर टू झालं थ्री टीयर थ्री झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमचा पसतीक्रम द्यायचा आहे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्याच्यामुळे एकच फॉर्म भरायचा आहे त्यात काही चूक झाली तर ती तुम्हाला अकरा मार्च ते पंधरा मध्ये करेक्ट करून घेत ते भरता येईल एस एस सी सीजियरच्या बॅचमध्ये जास्त डिफिकल्टी असेल का तर त्याचं उत्तर आहे आम्ही दोन पार्टमध्ये बॅच घेतो आहे सध्याला ती प्री एनिमेन्स त्याच्यामुळे सध्या जेवढा जेवढा पार्ट प्रीला लागतो आहे कारण की एस एस सी सी जी एलची फ्री आणि एस एस सी सी एच एस एलची फ्री एकाच लेवलला आहे त्यामुळे पहिल्या तीन महिन्यामध्ये त्यांना तो वाला पार्ट करता येईल नंतरच्या दोन महिन्यामध्ये आम्ही सी जी एलचा मेन्स घेणार आहेत त्याच्यामध्ये डिफिकल्टी डिफिकल्टीला जास्त असेल तर पहिल्या पार्टमध तुम्हाला सी जी एल असो की सी एच एस एल असो एकाच लेवलला तो सिलेबस लेवल जो तो मिळून जाईल एस एस सीच्या इतर कोणकोणत्या परीक्षांना बॅचचा फायदा होईल मी आधीच सांगितलं सी जी एल सी एच एस एल एम टी एस एस आय सब इन्स्पेक्टर त्याच्यानंतर डेली पोलीस त्याच्या कॉन्स्टेबलची ॲडवटे कॉन्स्टेबलची मोठी ॲड एस एस सी जी डी कॉन्स्टेबल त्याच्यानंतर आय एम डीची एक ॲडवर्टिजमेंट एक्सपेक्टेड आहे रेल्वेच्या एक्झामसाठी या सगळ्यांचा फायदा जो तर या बॅटचा होऊन जाईल आणि अपकमिंग जी एन आर एस सी ई टी त्याचासुद्धा तिथंसुद्धा याचा फायदा होऊन जाईल बाकी सगळ्यांनी आपापलं काम आपल्या 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 हिशेबानं करायचं आहे फॉर्म फिलिंगच्या आधी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायचं आहे जर तुम्हाला काही डाऊट्स जे त्याच्यानंतर प्रिपरेशनबद्दल असतील एकदम फॉर्म फिलिंगचे चिंदी डाऊट आहेत ते स्वतः क्लिअर करायचे थोडंसं नोटिफिकेशनवर आपणही लक्ष द्यायचं आहे जर मला व्हिडिओ बनवण्यासाठी पासष्ट पानांचं नोटिफिकेशन वाचावं लागत असेल तर तुम्हाला त्याचा जो जो पार्ट महत्त्वाचा आहे तो स्वतः वाचून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपले दत्ता सोमवंशी सर आहेत त्यांचा नंबरही सोबत दिलेला दे आहे एट फोर एट फोर झिरो नाईन टू फाय नाईन फाईव्ह आणि परीक्षा अंदाजे केव्हा येईल त्यांनी मे सांगितलेलं आहे तर मे महिन्यामध्ये परीक्षा होऊन जाईल तर आपल्याकडे जो वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने युटिलाईज करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी बँक एक्झाम किंवा इन्शुरन्स असेल तर मी तुम्हाला शक्यतो म्हणत नाही की ती एक्झाम जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ह्या एक्झामचा बेस मुळात आपल्याकडं अवेअरनेस कमी असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तो अवेअरनेस क्रिएट करायचा असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ते अप्लाय केलं पाहिजे त्यातल्या त्यात मुलींनी जास्त अप्लाय केलं पाहिजे एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांनी अप्लाय केलं पाहिजे त्या पाठीमागचं कारण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि इतरही एक्झामची तयारी करत असाल तर ह्या फॉ एक्झामला अप्लाय करा कारण की परीक्षांचा फोबिया जर तुम्हाला मनातून काढून टाकायचा असेल तर जास्तीत जास्त वेळेला परीक्षेच्या जा सेंटरला आपण गेलं पाहिजे आज बँक आणि इन्शुरन्सच्या परीक्षा द्यायच्या असतील तर परीक्षेच्या जा सेंटरला जायला साडेसातशे किंवा हजार रुपये फीस असते इथे मुलांनाही शंभर रुपये फीस देऊन त्या एक्झामला जाणं एक्झामची कंडिशन्स किंवा एक्झामचं वातावरण अनुभवणं त्यानं सुद्धा स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतं तर तिथंसुद्धा सुद्धा तुम्हाला इतर एक्झामची तयारी जी मुलं बँक इन्शुरन्सची तयारी करत आहेत किंवा एम पी सीची तयारी करत आहेत तिथं त्या लोकांना त्याचा फायदा जो तो होणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ॲडव्हर्टिजमेंट पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्लाय करण्यासाठी प्रयुक्त करा हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद